वाडा तालुक्यातील नारे फाटा येथे वाडा भिवंडी महामार्गावरच असलेल्या साई ट्रेडर्स या सिमेंट पत्र्याच्या दुकानातून दिवसा ढवळ्या ₹1,18,000 रोकड चोरट्यांनी ड्रॉअर मधून लंपास करीत उभारा केला। अगदी 3 दिवसापूर्वीच अशा प्रकारे वाडा तालुक्यातील पुरुष येथे प्रीतम स्टील या सळई विक्रेत्याच्या दुकानामधून ₹1,50,000 रोकड रक्कम ड्रॉवर तोडून चोरट्यांनी पोबारा केला होता। यामुळे आता ड्रॉवर मध्ये रोकड रक्कम मोठ्या प्रमाणात ठेवणे हे धोक्याचे आहे, म्हणून सावधान। जर तुमच्या ड्रॉवर मध्ये रोकड रक्कम असेल तर ती सोडून तुम्ही जाऊ नका, अन्यथा तुम्ही अशाच प्रकारे बळी पडाल। खरं म्हणजे पहिली चोरी अजून उलगडली नाही, त्यातच आता दुसरी मोठी चोरी होण्याची घटना समोर आली आहे। यामुळे तालुक्यामध्ये या घटनेने नागरिकांमधील खास करून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे। तर कमी मनुष्यबळ असलेल्या वाडा पोलिसांसमोरही आव्हान असल्याने तपास कशा प्रकारे करून या चोरट्यांना कधी जेरबंद करतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे।